याबद्दल आपण काय बोलला? आता सध्यातल्या भुसावळ तालुक्यातील ही घटना आहे, सारी गोष्ट आहे की आता ही वाढीव घडली म्हणून हे निदर्शनास आलं की मुस्लिम महिलेच्या ऐवजी हिंदू महिलेच्या प्रेत इथे आणला गेला. ते जर पाहिलं गेलं नसतं तर तसेच विधी झाला असता. पण ही खरोखर चुकीची गोष्ट आहे, लक्ष दिलं गेलं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं पाहिजे, शासनाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे की अशा पूर्वी किती केसेस झाले असायला माहिती नाही. हे तर आता योगायोगाने पाहिलं म्हणून लक्षात आलं की दुसरी बॉडी आलेली आहे. गलथान कारभार जो आहे हा चालू आहे. वत्सलाबाई सुरेश सूर्यवंशी दादावाडी जळगाव यांची बॉडी ही इथे आली आणि पिंजारी म्हणून जी इथे बघितली होती फातिमा पिंजारी त्या भगिनीची बॉडी दुसरीकडे गेलेली. त्यांना कळवलेलं आता ते बॉडी तर एक्सचेंज होऊन जाईल. पण हा जो गलथान कारभार आहे हा थांबला पाहिजे. शासनाने त्याच्यात लक्ष घेतलं घातलं पाहिजे आणि जे काही आता चुकीचे घडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण काय काय सांगू इच्छितो आरोग्यमंत्र्यांनी? आरोग्यमंत्र्यांशी तर बोललेच, पण मी आता कलेक्टर साहेबांशी कॉन्टॅक्ट करतो आहे. ते पुढे मिटिंग मध्ये असल्यामुळे 10 मिनिटांनी कॉन्टॅक्ट करतो बोलले मला. त्यांच्या कानावर एक घालतो आणि त्यांना आणि इथले हेड जे कलेक्टर आहेत कलेक्टर जे काही ते ऍक्शन घेतील याच्यावर. प्रांत वगैरे येत आहे ना? प्रांत येत आहे. इथे पीआय साहेब पण आलेले आहेत. समाज के हिसाब से उनकी जैसा समाज के हिसाब से पर रीति रिवाज के हिसाब से अपन वो पूरा जैसा भी हम वैसा कर देंगे. अगर वो जिम्मेदार उनका समझ में नहीं आ रहा है कि एक्चुअली वो आते कि नहीं आते.